नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्तम के क्रिएशन चॅनलमध्ये आपला सर्वांचं स्वागत। इयत्ता 5वी विषय परिसराभ्यास भाग 1, यामध्ये आज आपण पृथ्वी आणि जीवसृष्टी या पाठाचं स्पष्टीकरण आणि त्यावर आधारित स्वाध्याय या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पृथ्वी आणि जीवसृष्टी, सांगा पाहू, तुम्हाला पाणी कोठून मिळते? तुमचे घर कोणत्या आधारावर बांधलेले आहे? श्वासोच्छवास करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते? ही गरज तुम्ही कशी भागवता? पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता कोणापासून मिळते? पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही भागात जमीन तर काही भागात पाणी दिसते। पृथ्वीभोवती हवेचे आवरण असते। जमिनीवर, पाण्यात आणि हवेत सजीवांचे अस्तित्व असते। पृथ्वीवरील अनेक नैसर्गिक घडामोडींना सूर्य कारणीभूत ठरतो। पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा आणि सजीव हे शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचे प्रतिनिधित्व करतात। जीवावरण हे इतर तीनही आवरणात आपल्याला दिसून येते। शिलावरण आणि जलावरण। पृथ्वीचे बाहेरील कवच कठीण आहे, ते माती व खडकांचे बनलेले आहे। आपण डोंगराळ भागातून प्रवास करताना जमिनीचे किंवा खडकांचे थर पाहतो। कोठे जमिनीचा मोठा गवताळ विस्तार दिसतो तर कोठे ओसाळ जमिनीवर वाळूच वाळू असते। कोठे जमीन पिकांनी तर कोठे जमीन ही झाडांनी झाकलेली असते। काही ठिकाणी झाडांच्या मुळांनी भरलेल्या मातीचे खोलवरचे थर दिसतात, तर काही ठिकाणी झाडांच्या मुळांनी दुभंगलेले खडक आपल्याला दिसतात। काही ठिकाणी पर्वतांचे उतार असतात तर कोठे खडकांचे उंचच उंच सुळके दिसतात। पृथ्वीवरील हा जमिनीचा थर शिलावरणाचा भाग आहे। पृथ्वीचा बराचसा भाग पाण्याने झाकलेला आहे। या पाण्याखालीही शिलावरण असते। पृथ्वीचे बाहेरील कवच व त्याखालील थराचा काही भाग मिळून शिलावरण बनते। पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सुमारे एक तृतीयांश भाग जमिनीचा आहे। जमिनीच्या सलग व मोठ्या भागास खंड म्हणतात। पृथ्वीवरील सर्व जमीन ही सलग नाही, ती 7 खंडामध्ये विभागली असून ते आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया या नावांनी ओळखले जातात। आशिया हा सर्वात मोठा खंड आहे तर ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे। जमीन सगळीकडे सपाट किंवा सारख्या उंचीची नसते। तिच्या उंच सकलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतात, त्यांना भूरूपे म्हणतात। मैदान, टेकडी, डोंगर इत्यादी भूरूपे तुम्ही चित्रात पाहू शकता। पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 2/3 भाग पाण्याने व्यापलेला आहे। यापैकी बहुतांश पाणी महासागरांमध्ये सामावलेले आहे। महासागरांमधील पाणी खारे असते। अटलांटिक, पॅसिफिक, आर्क्टिक, हिंदी व दक्षिण महासागर हे मुख्य आणि महत्त्वाचे 5 महासागर आहेत। या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला विविध भूरूपे दाखवलेली आहेत। यामध्ये आपल्याला पर्वत, खिंड, दरी, डोंगर, समुद्रकिनारा, टेकडी, मैदान, नदी, बेट अशी भूरूपं दिसत आहेत।
महासागर व जमीन यांच्या सीमाभागाला सागरतट किंवा किनारपट्टी म्हणतात. किनारपट्टीवर वेगवेगळ्या आकाराची जलरूपे तयार होतात. उदाहरणार्थ समुद्र, उपसागर, सामुद्रधुनी, आखात, खाडी इत्यादी ही जलरूपे महासागराचेच भाग असतात. जमिनीवरून वाहणारे पाणी. पृथ्वीवर जमिनीवरून वाहणारे लहान मोठे पाण्यांचे प्रवाह असतात. यांचे पाणी खारे नसून गोडे असते. त्यांना ओहळ, ओढा, नदी अशी नावे आहेत. या जलरूपांपैकी ओहळ हा सर्वात लहान तर नदी ही सर्वात मोठी असते. ओहळ, ओढे जोडले जाऊन उपनद्या नद्या बनतात. एखाद्या जागी नदीचे पाणी नैसर्गिकरित्या उंचीवरून खाली पडते, तेथे धबधबा तयार होतो. नद्या शेवटी सागराला जाऊन मिळतात. सरोवर. जमिनीच्या एखाद्या सकल भागात नैसर्गिकरित्या पाणी साठवून तयार झालेल्या मोठ्या जलाशयाला सरोवर म्हणतात. लहान जलाशयाला तळे म्हणतात. हिम स्वरूपातील पाणी. थंड प्रदेशात ढगातील पाण्याचे कण गोठून त्यांचे हिमकण तयार होतात. अशा प्रदेशांमध्ये हिमवर्षा होतो. एकावर एक हिमाचे थर जमिनीवर साचले की त्यांचा बर्फ बनतो. असे बर्फाचे थरावर थर साचत गेले की त्यांचा आकार प्रचंड मोठा होतो. जमिनीच्या उतारावरून ते अतिशय मंद गतीने खाली सरकतात आणि त्यांची हिमनदी बनते. समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे तुकडे असतात, त्यांना हिमनग असे म्हणतात. भूजल. जमिनीवरील या जलसाठ्यांव्यतिरिक्त जमिनीखालीही खडकांच्या थरात खूप साठलेले पाणी असते, त्याला भूजल म्हणतात. हे भूजल विहिरी, कूपनलिका यातून उपसून वापरले जाते. अनेक सरोवरांना, विहिरींना जमिनीखालील झऱ्यांमुळे पाणी मिळते. पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारे पाणी आणि हिम, भूजल आणि वातावरणातील बाष्प या पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे पृथ्वीचे जलावरण म्हणतात. या ठिकाणी आपल्याला जगाचा नकाशा दाखवलेला आहे. त्यामध्ये खंड, महासागर, शिलावरण व जलावरणाचे भाग या नकाशामध्ये दाखवलेले आहेत. वातावरण. पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसजसे उंच जातो तसतशी वातावरणातील हवा विरळ होत जाते. हवेचे मुख्यत्वे नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प, कार्बन डायऑक्साईड हे घटक असतात. याशिवाय इतरही काही वायू अत्यंत कमी प्रमाणात हवेमध्ये आहेत हे तुम्ही पाठीमागे शिकला आहात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर व बाह्यांबर असे विविध थर मानतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला तपांबर म्हणतात. तपांबरातील हवेत अनेक बदल होत असतात. या बदलांचे पृथ्वीवरील सजीवांच्या जीवनावर महत्त्वाचे परिणाम होतात. सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळाल्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो, म्हणून भूपृष्ठालगतची हवा सर्वाधिक गरम असते. तपांबरात वरवर गेले असता हवा थंड होत जाते. वातावरणातील जवळजवळ सर्व बाष्प हे तपांबरातच असते, म्हणून ढग, पाऊस, धुके, वारे, वादळे अशा हवामानाशी संबंध असलेल्या सर्व घटना तपांबरातच होतात. उंच डोंगरावर गेले असता सभोवतालची हवा
पृष्ठभागाच्या हवेपेक्षा विरळ असते. वाहतुकीसाठी वापरली जाणारी सर्व विमाने तपांबराच्या उंचावरच्या भागात उडतात. त्या उंचीवर हवा आणखी विरळ असते. विमाने उंच गेल्यावर प्रवाशांना श्वसनासाठी पुरेशी हवा मिळावी म्हणून विमानात विशेष सोय करावी लागते. पृथ्वीतलापासून तपांबराच्या बाहेर सुमारे 50 किलोमीटरपर्यंतच्या थराला स्थितांबर असे म्हणतात. स्थितांबरात खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ओझोन वायू ही किरणे शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. जरा डोके चालवा, सप्तरंगी इंद्रधनुष्य वातावरणाच्या कोणत्या आवरणात दिसत असेल. गिर्यारोहक उंच पर्वतावर चढून जातात. ज्या पर्वताची उंची 5000 मीटरपेक्षा जास्त असते, असे पर्वत चढताना बहुतांश गिर्यारोहक ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन जातात. त्याचे कारण काय असेल? नवीन शब्द शिका, संघनन. बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याची क्रिया म्हणजे संघनन. पाऊस कसा पडतो? सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होते. जमिनीतील जिरलेले पाणीही सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होऊन हवेत मिसळते. बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे ते वातावरणात उंचच उंच जाते. उंचावर जाताना ते थंड होत जाऊन त्याचे संघनन होते आणि पाण्याचे सूक्ष्म कण बनतात. हे पाण्याचे कण एवढे लहान व हलके असतात की आकाशात ढगांच्या रूपात तरंगत राहतात. सूक्ष्म कण एकत्र येऊन त्यांचे पाण्याच्या मोठ्या थेंबात रूपांतर होते. हे मोठे थेंब जड असतात, त्यामुळे ते तरंगू शकत नाहीत. असे थेंब पावसाच्या रूपात पृथ्वीवर पडतात. पावसाच्या रूपाने जमिनीवर आलेले पाणी ओहोळ, नाले, नद्यांमधून शेवटी ते समुद्राला जाऊन मिळते. सूर्याच्या उष्णतेने हिमाच्छादित प्रदेशातील बर्फाचे पाणी बनते. हे पाणीही नद्यांना येऊन मिळते. बाष्पीभवनामुळे जमिनीवरील पाणी वर येते व संघननामुळे पावसाच्या रूपात पुन्हा ते जमिनीवर येते आणि शेवटी ते समुद्राला जाऊन मिळते. पाण्याचे बाष्पीभवन व संघनन आणि पर्जन्य या क्रिया अखंडपणे एखाद्या चक्राप्रमाणे घडत राहतात. यालाच जलचक्र म्हणतात. तुम्हाला इथं जलचक्राची आकृती दाखवलेली आहे. यानंतर पुढचा भाग जीवावरण सांगा पाहू. शिलावरण, जलावरण व वातावरण यामध्ये ज्या वनस्पती आणि प्राणी आढळतात त्यांची शक्य तेवढी मोठी यादी करा व माहिती सांगा. पृथ्वीवर असंख्य प्रकारचे सजीव आढळतात. पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे प्रदेश आहेत. काही भागात जमिनीवर वर्षभर बर्फाचा थर असतो, तर काही भागात वर्षभर उष्ण हवामान असते. कोठे उंच पर्वत तर कोठे मैदाने असतात. कोठे पाऊस पडतो तर कोठे कोरडे वाळवंट असते. गोड्या पाण्याच्या नद्या असतात तर खाऱ्या पाण्याचा महासागर असतो. किनाऱ्याजवळ समुद्र उथळ असतो. महासागर किनाऱ्यापासून दूर अनेक किलोमीटर खोल असू शकतो. पृथ्वीवरील अशा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये राहणाऱ्या सजीवांमध्ये खूप वैविध्य म्हणजे वेगळेपण दिसून येते. उदाहरणार्थ ध्रुवीय बर्फाळ प्रदेशात राहणारे ध्रुवीय अस्वल, आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशातील झेब्रा,
किंवा ऑस्ट्रेलिया खंडात आढळणारा कांगारू। हे प्राणी इतर कुठल्याही प्रदेशात आढळत नाहीत। हत्ती आणि सिंह हे उष्ण प्रदेशात आढळतात। अशा वेगवेगळ्या प्रदेशात वनस्पतीमध्येही विविधता आढळते। सजीवातील ही विविधताच त्या प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे। पृथ्वीवर सगळीकडे म्हणजे जमिनीवर, पाण्यात व हवेत विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव असतात। शिलावरण, जलावरण व वातावरण यात सजीवांचे अस्तित्व असते। या आवरणातील सजीव व त्यांनी व्यापलेल्या भागास एकत्रितपणे जीवावरण म्हटले जाते। हे नेहमी लक्षात ठेवा, पृथ्वी तलावरील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव इत्यादी सर्व सजीव एकमेकावर अवलंबून आहेत। तसेच ते पृथ्वीच्या आवरणावरही अवलंबून आहेत। सर्व सजीवांचा जन्म, वाढ आणि मृत्यू जीवावरणातच होतो। आपण काय शिकलो? पृथ्वीचे बाहेरील कठीण कवच व त्याखालील थरांचा काही भाग यांच्या एकत्रित आवरणाला शिलावरण म्हणतात। पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 1/3 एवढा भाग जमिनीने तर सुमारे 2/3 एवढा भाग पाण्याने व्यापला आहे। जमिनीवरील पाणी व बर्फ, भूजल आणि हवेतील बाष्प यांचा समावेश पृथ्वीच्या जलावरणात होतो। पृथ्वीभोवतालच्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात। पृथ्वीवरील जलचक्र सतत सुरू असते। सितांबरातील ओझोन वायू सूर्यापासून येणारे घातक अतिनील किरण शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते। वातावरण, शिलावरण आणि जलावरण या तीनही आवरणात सजीवांचे अस्तित्व असते। सजीव व त्यांनी व्यापलेल्या या भागास एकत्रितपणे जीवावरण म्हणतात। यानंतर आपण या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, काय करावे बरे? उन्हात फिरले की त्वचेवर चट्टे पडतात, तर काय करावे? उत्तर, उन्हातल्या दाहक व घातक किरणांनी आपली त्वचा भाजल्यासारखी होते। हे होऊ नये म्हणून शक्यतो कडक उन्हात फिरू नये। बाहेर जाणे आवश्यकच असेल तर छत्री घ्यावी। हातपाय झाकले जातील असे सुती कपडे वापरावेत। सनस्क्रीन मलम लावावे। चेहऱ्याचे रुमाल बांधून संरक्षण करावे। घरी परतल्यावर गार पाण्याचे हपके मारावेत, त्यामुळे त्वचेचे तापमान खाली उतरायला मदत होईल। प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा। अ, सूक्ष्मजीव महत्त्वाचे का आहेत? उत्तर, पृथ्वी तलावरच्या प्रत्येक आवरणात सूक्ष्मजीव आहेत। हे सूक्ष्मजीव अनेक कार्य करीत असतात। अन्न साखळीतही त्यांची महत्त्वाची जागा आहे। वनस्पतींच्या व प्राण्यांच्या मृत अवशेषापासून सूक्ष्मजीव पुन्हा माती व क्षार बनवतात। सूक्ष्मजीव नसते तर हा सर्व कचरा पृथ्वीतलावर साचून राहिला असता। म्हणून पृथ्वीतलावर सूक्ष्मजीव हे महत्त्वाचे आहेत। समुद्रातून मिळणारे अन्न यावर विचार करा, माहिती मिळवा आणि 10 ओळी लिहा। उत्तर, समुद्रात अनेक सागरी जीव राहत असतात। यापैकी काही माणसाचे अन्न आहेत। सागरात आढळणाऱ्या तऱ्हेतऱ्हेच्या माशांपैकी काही जाती खाद्य म्हणून वापरल्या जातात। माशातील उत्कृष्ट प्रथिने व मेदामले यामुळे चांगले पोषण होते। खेकडा, कोळंबी, शेवंडे
असे कवचधारी प्राणी जगभरात आवडीने खाल्ले जातात। भारतीय सागरी जलात कोळंब्या खूप प्रमाणात असल्याने आपल्याला त्यांच्या निर्यातीने परकीय चलन मिळते। शिंपले, माकले, कालव अशा मृदुकाय प्राण्यांना पण अन्न म्हणून मागणी असते। समुद्रात निरनिराळी शेवाळे असतात, भारतात ती खाल्ली जात नसली तर इतर आशियाई देशातल्या लोकांचे ते आवडते अन्न आहे। समुद्री शेवाळांपासून अगार हा पदार्थ तयार करतात। अगारचा वापर जेली व पुडिंग घट्ट करण्यासाठी वापरतात। प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। अ, डग कशाचे बनलेले असतात? उत्तर, डग पाण्याच्या सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात। सूर्याच्या उष्णतेने जमिनीवरील पाण्याचे बाष्प बनते। हे बाष्प हवेपेक्षा हलके असल्याने वातावरणात उंचावर जाते। येथे बाष्पाचे संगणन होऊन त्यापासून पाण्याचे सूक्ष्म कण बनतात। हेच कण ढग बनून तरंगत राहतात। आ, जीवावरण कशाला म्हणतात? उत्तर, पृथ्वीच्या शिलावरण, जलावरण आणि वातावरण या तिन्ही भागात आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या सजीवांना एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात। वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव हे एकत्रितपणे जीवावरण बनवतात। ई, तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भूरूपांची यादी करा। त्यातील कोणत्याही दोन भूरूपांचे वर्णन करा। उत्तर, माझ्या परिसरात छोटी टेकडी आणि मैदान आहे। दूरवर पर्वतरांगा दिसतात। या पर्वतांच्या मध्ये दऱ्या व खिंडी आहेत। भूरूपांची यादी, टेकडी, पर्वत, मैदान, दरी, खिंड, त्यापैकी एक टेकडी। टेकडी म्हणजे छोट्या उंचीचा डोंगर। टेकडीवरची जमीन उतरती असते। टेकडीवर सहज चढून जाता येते। टेकडीवर झाडे लावून तेथील मातीची धूप थांबवता येते। दोन, मैदान। मैदान हा जमिनीचा सपाट भाग आहे। येथे अध्येमध्ये उंचवटा नसल्याने सरळ सपाट भाग खेळण्यासाठी वापरता येतो। मैदानाच्या सभोवताली झाडे आहेत। आम्ही मैदानाचा वापर फिरायला जाण्यासाठी व खेळण्यासाठी करतो। प्रश्न चौथा, पुढील दोन वाक्यातील भूरूपदर्शक शब्दांना अधोरेखित करा। त्यातील पहिलं वाक्य, अमीनचे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे। या वाक्यामध्ये डोंगराच्या पायथ्याशी हे दोन भूरूपदर्शक शब्द आलेले आहेत। आ, रिया पठारी भागात राहते। या वाक्यामध्ये पठारी भागात हे दोन भूरूपदर्शक शब्द आलेले आहेत। प्रश्न पाचवा, माहिती लिहा। अ, बाष्पी भवन। उत्तर, उष्णतेमुळे द्रवाचे बाष्पात रूपांतर होते। या क्रियेला बाष्पीभवन म्हणतात। पृथ्वीवरील पाण्याचे सूर्याच्या उष्णतेने सतत बाष्प होत असते। जमिनीत जिरलेल्या पाण्याचेही बाष्प बनत असते। बाष्पीभवनाच्या या क्रियेने बनलेले बाष्प हवेपेक्षा हलके असते।
त्यामुळे ते वातावरणाच्या वरच्या थरात जाते। तेथे त्याचे संगणन होऊन पावसाच्या रूपात पाणी पुन्हा जमिनीवर येते। बाष्पीभवनामुळे अशा रीतीने पर्जन्य येणे आणि जलचक्र सतत चालू राहणे या दोन महत्त्वाच्या प्रक्रिया घडतात। संगणन। संगणन म्हणजे बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याची क्रिया। निसर्गात संगणनाच्या क्रियेमुळे पाऊस पडतो। उंचावर पोहोचलेल्या बाष्पाचे संगणन होऊन त्यापासून पाण्याचे सूक्ष्म कण तयार होतात। याचपासून ढग बनतात आणि मग पाऊस येतो। ई जलचक्र। पाण्याचा प्रवास एखाद्या चक्राप्रमाणे अखंड चालू राहतो, यास जलचक्र असे म्हणतात। सूर्याच्या उष्णतेने जमिनीवरच्या पाण्याचे सतत बाष्प होत असते। हे बाष्प हवेपेक्षा हलके असते, त्यामुळे ते वातावरणाच्या वरच्या उंच थरात जाते। उंचीवरच्या कमी तापमानामुळे बाष्प थंड होऊन त्याचे संगणन होते। या बाष्पापासून पाण्याचे सूक्ष्म कण बनतात। हे लहान कण ढगांच्या रूपात आकाशात तरंगत राहतात। सूक्ष्म कणांचे मोठे व जड थेंब बनवून पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवरती येतात। पावसाचे पाणी निरनिराळ्या जलाशयात येऊन मिसळते। हिमाच्छादित प्रदेशातला बर्फ सूर्याच्या उष्णतेने वितळतो व त्याचेही पाणी बनते। जमिनीवरचे सर्व पाणी कालांतराने समुद्रात जाऊन मिसळते। अशा रीतीने पाणी चक्राकार प्रवास करते। प्रश्न 6, कोणतीही दोन उदाहरणे लिहा। अ, हवामानाशी संबंध असलेल्या घडामोडी। उत्तर, ढग तयार होणे, धुके पडणे, पाऊस येणे, चक्रीवादळ येणे, या घडामोडी हवामानाशी संबंधित असलेल्या आहेत। आ, पाणी उपलब्ध असणारी ठिकाणे। ओढा, ओहोळ, सरोवर, तळे, धबधबा, हिमनग, नदी, समुद्र इत्यादी पाणी उपलब्ध असणारी ठिकाणे आहेत। प्रश्न 7, जलचक्राची नामनिर्देशित आकृती काढा। पुढे तुम्हाला जलचक्राची नामनिर्देशित आकृती काढून दाखवलेली आहे। पृथ्वी आणि जीवसृष्टी या पाठाचे पुन्हा एकदा मन लावून वाचन करायचे आहे आणि त्यावरील स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे।